नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश पाटील। जय भवानी जय शिवाजी। कसे आहे मित्रांनो, सर्व ठीक आहेत ना? आज आपण इकडे बघणार ई श्रम कार्ड। ई श्रम कार्ड सरकारने असंघटित लोकांसाठी ई श्रम कार्ड चालू केलेले आहे। ते आपण घरी बसून ऑनलाईन कसे मागवू शकतो किंवा कसे बनवू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी मित्रांनो, माझ्या चॅनलला एक लाईक एक कमेंट्स नक्की करा। जर या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉनला टच करून सेट करा, म्हणजे माझे जसे नवीन व्हिडिओ तुम्हाला येतील तसे ते सर्वात पहिल्यांदा तुम्हाला भेटतील। तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर तुम्हाला चारकोमवरती जायचं आहे। चारकोमवरती गेल्यानंतर तुम्हाला इथं चारकोमवरती गेल्यानंतर तुम्हाला इकडे ई श्रम ईश्रम.gov.in वरती क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला या वेबसाईट वरती जाऊन आता तुम्हाला असं समोर ई श्रम कार्डचं पेज दिसेल। त्यानंतर आपलं रजिस्टर ऑन ई श्रम याच्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपला गव्हर्नमेंटचा सर्व मोठा पेज दिसेल, जे इथे तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहेत। आधार नंबर, मोबाईल नंबर जो आधार कार्डशी लिंक असेल तो, बँक अकाउंट डिटेल्स आणि इथे वय दिलेलं आहे, वयाची आड दिलेलं आहे। 16 वर्षापासून ते 59 वर्षापर्यंत आपण ई श्रम कार्ड काढू शकतो। आणि डेट पण दिलेलं आहे 21/3/1962 ते 20/3/2006 या वयामध्येच तुम्ही, म्हणजे तुमच्या 59 वर्षाच्या आतच तुम्ही ई श्रम काढू शकता। आता इथं सेल्फ रजिस्ट्रेशन हा आपल्याला आयकॉन दिसतो। इथे काय विचारलेलं आहे, इथे आपल्याला मोबाईल नंबर मागितला, जो आधार कार्डला लिंक असेल तोच मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे। आता इथे मी मोबाईल नंबर टाकत आहे। इथे कॅप्चा दिलेला आहे, तो कॅप्चर परत तुम्हाला टाकायचा आहे। इथे खाली दोन ऑप्शन दिलेले आहेत, इथे आपण दोन्ही ऑप्शनला नो नो म्हणून क्लिक करायचं आहे आणि सेंड ओटीपीवरती क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला आता ओटीपी येईल। ओटीपी आल्यानंतर इथे तुम्हाला ओटीपी जनरेट करायचा आहे। आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे। सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं आधार कार्ड नंबर विचारला जाईल, तुमचा आधार कार्ड नंबर, तो आधार कार्ड नंबर इथे टाकायचा आहे। मी इथं आधार कार्ड नंबर टाकत आहे। इथे आपल्याला आता फिंगरप्रिंट RAS OTP आपल्याला OTPवरती जनरेट करायचं आहे। इथं परत खाली कॅप्चा दिलेला आहे, तो कॅप्चा परत टाकायचा इथे। कॅप्चा टाकल्यानंतर ॲग्री बटनवरती
क्लिक करायचं आहे आणि सबमिट वरती परत क्लिक करून पुढे जायचं आहे. इथे तुम्हाला आता ॲड्रेस विचारला जाईल. इथे तुमचा जो आधार कार्डचा ॲड्रेस आहे तो तुम्हाला टाकायचा आहे किंवा तुमचा परमनंट ॲड्रेस तुमचा जर चेंज झाला असेल तो ॲड्रेस इथे टाकायचा आहे. इथे आता ॲड्रेस टाकण्यासाठी तुम्हाला सिटी विचारलं जाईल, तुमची स्टेट विचारलं जाईल. आपल्याला इथं पहिलं महाराष्ट्र करायचं आहे, त्यानंतर तुमची जिल्हा विचारला जाईल, तो जिल्हा तुम्हाला तिथं टाकायचा आहे. इथं करंट ॲड्रेस विचारला जाईल, इथे तुम्हाला करंट ॲड्रेसवरती तुमचा जो आधार कार्डला ॲड्रेस आहे तो टाकायचा आहे. लॉकेट विचारलं जाईल म्हणजे तुमचा लोकेशन विचारलं जाईल. इथं इथे लोकेशन टाकायचं आहे. त्यांना स्टेट विचारलं जाईल इथे, तर परत आपला स्टेट टाकायचं आहे महाराष्ट्र. नंतर आपण जिल्हा, जे तुमचा जिल्हा असेल ते तुम्हाला टाकत आहे, मी ते जिल्हा टाकत आहे. नंतर त्यानंतर आपला तालुका विचारला जाईल. त्यानंतर आपल्या तालुक्यामध्ये जे तुमचं गाव असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे आणि तुमचा इथे पिनकोड टाकायचा आहे. तुम्ही या ॲड्रेसवरती किती वर्ष राहत आहे हे तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर परत परमनंट ॲड्रेस म्हणून विचारला जाईल. इथे तुम्हाला हाऊस नंबर, लोकेशन, स्टेट, महाराष्ट्र एक तुम्हाला जे काय टाकायचं आहे ते तुम्ही जिथे आता तुम्हाला ॲड्रेस परमनंट टाकायचं आहे ते टाकत आहे. मी इथला परमनंट ॲड्रेस टाकत आहे. इथे परमनंट ॲड्रेस, इथे पिनकोड टाकायचा आहे तुमचा, जो परमनंट ॲड्रेसचा पिनकोड असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. आणि सेव कनेक्टिव याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर तुमचं सेव कनेक्टिवर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथे एज्युकेशन विचारलं जाईल. तुमचं तुम्ही शिकला असेल तर तुम्ही तुमचे एज्युकेशन टाकू शकता, नसला तर नॉट. इथे पहिला ऑप्शन नॉट इंटरव्ह्यू ते त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता आपण इथं मिडलवरती क्लास मंथली इन्कम तुमचा विचारला आहे. आता तुमचा महिन्याचा पगार, तुमच्यावर जे तुम्हाला महिन्याचा पगार आहे तो इथे तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि सेव आणि कनेक्टिवरती क्लिक करायचं आहे. आता इथे तुम्हाला तुम्ही जे काम करता ते टाकायचं आहे. त्यानंतर इथे तुम्ही किती वर्ष काम केला
त्यानंतर इथे तुम्हाला कोड विचारला जाईल, तुम्ही ह्याच्यावरती क्लिक केला की तुम्हाला पूर्ण पेज येईल, याच्यावरती जे काम करता त्याचं तुम्ही हा कोड येतो, हा कोड तो तिथे टाकायचा आहे, तो कोड टाकल्यानंतर इथे सेव्ह अँड कनेक्टवरती क्लिक करायचं आहे, इथं सेव्ह अँड कनेक्ट केल्यानंतर इथं बँक डिटेल्स विचारलं जाईल, इथे तुम्हाला बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे, हे तुमचं बँक अकाउंट नंबर, हे कन्फर्म बँक अकाउंट नंबर, अकाउंट होल्डर नंबर, होल्डर नेम सॉरी, इथं आय एफ सी कोड, इथं बँक नेम आणि ब्रँच नेम, आणि त्यानंतर सेव्ह अँड कनेक्टवरती क्लिक करायचं आहे, सेव्ह कनेक्टवर क्लिक केल्यानंतर इथे बँक अकाउंट नंबर टाकल्यानंतर तुम्हाला आता सेव्ह अँड कनेक्टवरती क्लिक करायचं आहे, सेव्ह अँड कनेक्टवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचा असा पेज येईल, हा बघा तुमच्यासमोर असा पेज येईल, नॉमिनीज सर्व तुमचं बरोबर आहे का बघायचं, पेज आल्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे, इथे क्लिक करून इथे सबमिटवरती क्लिक करायचं आहे, सबमिटवर क्लिक केल्यानंतर बघा तुमचं ई श्रम कार्ड तयार झालेलं आहे, आधी तर डाउनलोड यूएन कार्ड ह्याच्यावरती सर्च करायचं आहे झालेलं आहे, ते तुम्ही कार्ड प्रिंट करून काढू शकता, कुठल्याही दुकानामध्ये जाऊन तुम्ही तुमची प्रिंट काढून त्या दुकानावाल्याकडून प्रिंट काढून घेऊ शकता, तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व कमेंट करा, जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तर मित्रांनो जय भवानी जय शिवाजी.